नमस्कार मंडळी. राज्य शासनानं मध केंद्र योजनेचा विस्तार करून मधाचं गाव ही योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलाय. पण ही योजना नेमकी आहे तरी काय, त्यासाठी हा व्हिडिओ पहा. तरुण उद्योजकांना मधुमक्षी पालनाकडे वळवणं तसंच मधुमक्षी पालनासाठी पोषक वृक्ष वनस्पतींची लागवड करण्यास प्राधान्य देण्याच्या अनुषंगानं सुरुवातीला ही योजना अंमलात आणण्यात आलेली होती. मात्र या योजनेचा आता विस्तार केला गेलेला असून घनदाट जंगलं आणि डोंगराळ भागातल्या शेतकरी आणि रहिवाशांना मधुमक्षिका पालनाचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. डोंगराळ आणि जंगली भागामध्ये राहणाऱ्यांना रोजगार मिळावा, शुद्ध आणि दर्जेदार मधाची उत्पत्ती व्हावी, तसंच निसर्गाची अन्न साखळी कायम राखण्यास मदत व्हावी आणि पीक उत्पादनात वाढ व्हावी या बाबींच्या दृष्टीनं ही योजना अत्यंत महत्वाची मानली जाते. या योजनेनुसार मध पेटी तयार करणाऱ्या शेतकरी आणि रहिवाशांना 20% तर शासनाचा 80% हिस्सा असेल. मधुमक्षिका पालनाची भौगोलिक परिस्थिती असलेल्या गावांमध्ये राणी मधमाशी पैदास उपक्रम राबवण्यासही प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि यासाठी काही निवडक गावांची निवड देखील केली जाणार आहे. ग्रामसभेमध्ये याबाबत प्रस्ताव मंजूर करून तो जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर मधाच्या गावांची निवड केली जाईल. गावांचं सर्वेक्षण, जनजागृती, प्रशिक्षण, सामूहिक सुविधा केंद्र, माहिती दालन, प्रचार आणि प्रसिद्धीसाठी 54 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे अनेकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.